त्यानंतर आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई राटकर या इथं आपल्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत। मी विजयाताईंना विनंती करतो का आपल्या या मागण्या आहे याच्या अनेक वर्षापासून सरकारला ह्या मागण्या करतात। अद्याप सरकार अनेक सरकार उठून गेली, त्यांनी तुम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही। आता जर तसं झालं तर आपलं काय पाहिजे? आतापर्यंत जर आम्ही प्रयत्न केले, याही पुढे जर आम्हाला असंच करण्यात आलं तर आम्ही या फेब्रुवारी महिन्यात याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा मानस ठेवतो आहे। आणि सरकारला एक या निवेदनामार्फतच आमच्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती करत आहे। बोला, समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती संभाजीनगर औरंगाबादच्या वतीने आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने आंदोलन आम्ही करत आहोत। प्रामुख्याने ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या, यामध्ये ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ द्यावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। त्याचबरोबर पौरोहित्य करणारे जे आमचे बंधू आहेत अशा बंधूंसाठी 5,000 दर महा मानधन द्यावं ही आमची मागणी आहे। ब्राह्मण समाजाचे मुलं मुली हुशार असून परंतु शासनाची जी काही पॉलिसी आहे, एकीकडं खूप शिका आणि मोठे व्हा आणि दुसरीकडं खूप मोठा फीसचा डोंगर त्यांना वाढून दिलेला आहे, ती फीस भरणं शक्य नाही। यासाठी शासनानं आमच्यासाठी हिंसा अनेक वर्षापासून अनेक सरकारांकडे मागण्या आहेत, त्या आजपर्यंत पूर्ण झाल्या नाही। आता जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं काय पवित्र असेल? यानंतर आम्ही आजपासून लगेच माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना 1,00,000 पत्र पाठवून आम्ही फेब्रुवारीपर्यंत ही मुदत दिलेली आहे। आणि त्यानंतर जर त्यांना मागण्या मान्य केल्या नाही किंवा शिष्टमंडळाला किंवा बैठकीसाठी बोलवलं नाही तर आम्ही मुंबई येथे आझाद मैदानाला आम्ही उपोषण करणार आहे। आज ब्राह्मण संघर्ष समितीच्या वतीने एक लाक्षणिक आंदोलन करण्याचा इकडे केला गेला। त्याच्यामध्ये त्यांनी काही मागण्या समाजातील होतकरू विद्यार्थी
पुजारी मंडळी वीर सावरकरांना भारतरत्न मिळाव अशा वेगवेगळ्या मान्या या सगळ्या मागण्या रास्त आहेत आणि त्या मागण्या आम्ही सरकार दरबारी मांडू आणि त्या पूर्णपणे सोडवण्याचा भारतीय जनता पार्टी तर्फे व आमचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्या पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न